नमस्कार मित्रांनो, आत्ताची अपडेट आहे आज 27 जुलै 2022। आता लगेच दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे। आता लगेच दुपारनंतर राज्याच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल, कोणत्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, छोटीशी अपडेट आहे, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, आता लगेच दुपारनंतर नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। संभाजीनगर विभागामध्ये सुद्धा, त्याचबरोबर अमरावती, नागपूर आणि पुणे विभागामध्ये सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। नाशिक विभागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। नंदुरबार, धुळे, जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव जास्त राहील। नाशिक आणि नाशिकच्या मुख्यत्वे करून पूर्वी परिसरामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला चांगल्या स्वरूपाचा बघायला मिळेल। त्याचबरोबर पश्चिम पट्ट्यामध्ये सुद्धा अधूनमधून जोरदार सरीची शक्यता आहे। संभाजीनगर विभागामध्ये दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। त्यामध्ये मुख्यत्वे करून संभाजीनगर विभागातील दक्षिण जिल्हे, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये बीडच्या काही भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या परिसरामध्येसुद्धा रिमझिम, अधूनमधून जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता। त्यानंतर मित्रांनो, अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे। आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर हळूहळू या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढेल। अधूनमधून बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस, रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता सर्वत्र बनताना दिसत आहे। नागपूर विभागामध्येसुद्धा तीच कंडिशन आहे। नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। यामध्ये हिंगणघाट, उमरेड, वर्धा, बुटीबोरी हा जो मधला परिसर दिसतोय, या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता बऱ्याच भागामध्ये जोरदार सरी या परिसरात बघायला मिळतील। नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या सर्व भागामध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळेल। ढगाळ स्थिती बघायला मिळेल। रिमझिम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये, अधूनमधून काही काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या सरीसुद्धा बघायला मिळतील। पुणे विभागामध्ये वडूज, बारामती, इंदापूरच्या काही परिसरामध्ये हा जो भाग दिसतोय आपल्याला, या परिसरामध्ये संततधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। वडूज, पिल्लू, अकलूज, मायानी वगैरे हा परिसर आहे, या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील। इतरत्र पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर सर्वच भागामध्ये रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। संपूर्ण झाकळलेलं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे। अधूनमधून बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो। विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने आजही दिला आहे। कोकण विभागामध्ये हलक्या सरी आपल्याला सर्वत्रच बघायला मिळत आहे। सर्वदूर पाऊस, सर्वत्र झाकळलेलं वातावरण कोकण विभागामध्ये बघायला मिळत आहे। अधूनमधून जोरदार किंवा घाटमाथ्याच्या परिसरामध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस देखील कोकण विभागामध्ये बघायला मिळत आहे। आजही ती शक्यता असणार आहे। ही होती आत्ताची महत्त्वाची अपडेट। दुपारनंतरची व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। चला भेटूया शेकडोसोबत, तोपर्यंत नमस्कार।